तर काय इलेक्शनच्या बातम्यात सिंगापूर करून जातात लोक, म्हणजे मग विदेशातली जनता ही सुज्ञ आहे, कुणाच्या मागे गेलं पाहिजे त्यांना कळते, आणि कशासाठी जावं हे तिने ठरवलं, कामं बघून जावं, म्हणून सांगतो म्हणून जाऊ नये, त्यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत, विकासाच्या दृष्टीने आम्ही एकत्र आहोत, आणि तो विकासाचा जो नवीन पर्याय आम्ही दिलाय तो लोक निवडतील मला खात्री आहे. त्या शहरातील लोकांनी मन बनवलं केवळ बदल करायचं, एक वेळ आम्हाला संधी देऊन बघायचं हा लोकांचा निश्चय झालेला आहे. देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे, नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गळा शोधताय, मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे. नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी, त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय. सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू. निवडणूक डिक्लेअर झाल्यावर जाहीरनामा प्रसिद्ध होणारच आहे, परंतु निवडणुकीच्या काळात जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर मतदार फार त्या जाहीरनाम्याकडे फार सिरियसपणे बघत नाहीत, त्यामुळे काही विषय आता आम्ही त्याच्यातले जे आम्हाला या गावासाठी योग्य वाटतील आणि करणं गरजेचं वाटते ते विषय आम्ही मोजकेच विषय आता या ठिकाणी आम्ही तुमच्यापुढे सांगणार आहे. असा दुसरा मागचा या पत्रकार परिषदेचा आमचा उद्देश आहे की जे आम्ही जे विषय आता तुम्हाला सांगणार आहे, काही योजना काय या ठिकाणी नवीन वेगवेगळे विकास कामं या ठिकाणी करणार आहे, त्या तुमच्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत पोहोचावेत, जेणेकरून त्यांना आत्ता अजून निवडणूक लागायला थोडा अवधी आहे तोपर्यंत बाबा जे आम्ही काही विषय मांडलेत त्या विषयावर त्यांना चर्चा करता येईल, त्यांना हे योग्य का अयोग्य ठरवता येईल यासाठी त्यांना वेळ मिळेल म्हणून आजची पत्रकार परिषद आहे. तुमच्या माध्यमातून सर्वप्रथम विटाळ शहरातील जनतेचं आम्ही जाहीर आवाहन करतो. विटाळ नगर परिषदेची सत्ता बाळासाहेबांची शिवसेना, भारतीय जनता पार्टी व मित्र पक्ष अशा आमच्या युतीस दिल्यास आम्ही खालील योजना कामी अंमलात आणणार आहोत. त्यातला मुद्दा एक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यासाठी असणाऱ्या ट्रस्टशी समन्वय साधून लवकरात लवकर त्या ठिकाणी पुतळा उभा करणार हा एक पहिला विषय झाला. त्याच्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा या विटा शहरात योग्य ठिकाणी उभारणार. त्याचबरोबर आपल्यातील काही आपल्यातील एका चांगल्या पत्रकारानं, तुम्ही सगळे चांगले आहात, चांगल्या एका पत्रकारानं एक आम्हाला एक मला बोलवून सांगितलं, ज्यावेळी माझी मुलाखत घेतली त्यावेळी मला ते त्याचं त्यांनी जे सांगितलेलं होतं ते फार आवडलेलं होतं की बाबा या शहरात गलाई व्यावसायिकांचं आठणी दुकानदारांचं फार मोठं या शहरासाठी योगदान आहे. तर त्यांच्या जी गलाई व्यवसाय जी जुन्या काळात मूस भट्टी हे जे काही साहित्य लागतं त्याची प्रतिकृती या विटा शहरात योग्य ठिकाणी कुठंतरी करावी, तयार करावे असं त्यांनी सांगितलं. तो विषय फार आम्हाला अत्यंत चांगला वाटलेला होता, त्यामुळे तो विषय त्यांनी काहीतरी नगरपालिकेत दिलेला पण होता परंतु तो काही अजून अंमलात आलेला नाही, त्यामुळे आम्हाला तो विषय फार चांगला वाटल्यामुळं आणि गलाई व्यावसायिकांचं योगदान या विटा शहरासाठी बघता तो विषय अतिशय योग्य वाटला म्हणून आम्ही सगळ्यांनी विचार करून तो विषय या ठिकाणी घ्यायचा असं ठरवलं आणि योग्य ठिकाणी त्याची प्रतिकृती उभं करायची. त्याचबरोबर विटा शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणार आहोत. मुबलक नाही पण पुरेसा, मुबलक पाणी पुरवठा शक्यच नसते तो करू पण नाही
परंतु पुरेसा पाणी पुरवठा दररोज पोट्यासाठी जे काय लागणार त्याच्या उपाययोजना आम्ही 100% अगदी करणार आहोत. त्याचबरोबर पाणीपट्टी जी आता 3,500 रुपये ते आम्ही कमी करणार आहोत. किती कमी करणार ते परत आम्ही सांगू, परंतु कमी करणार आहोत हे निश्चित. त्याचबरोबर या शहरासाठी भुयारी गटर योजना अतिशय आवश्यक आहे. त्याचा सर्वे पण झालाय परंतु त्याला अजून निधी मिळाली. आता भारतीय जनता पार्टीचं आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचं या महाराष्ट्रात सरकार आहे, केंद्रात भारतीय जनता पार्टीचं आणि मित्रपक्षांचं सरकार आहे. त्यामुळे या भुयारी गटरसाठी लागणारा जो काही निधी आहे तो आम्ही अनिरोधच्या माध्यमाचा असो, खासदार साहेब आहेत, पडळकर साहेब आहेत, या सगळ्यांच्या माध्यमातून ती योजना आम्ही भुयारी गटरची योजना या ठिकाणी करणार आहोत. भुयारी गटर जर झालं तर डासांचं प्रमाण आपोआप 75% कमी होतं. ज्या ज्या शहरात भुयारी गटर योजना आहे त्या त्या ठिकाणी डासांचं प्रमाण अतिशय कमी आहे. त्याचबरोबर दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय विटा शहरासाठी असताना भेटतो. आज आपण बघतोय ऊस साखर कारखाने चालू झाले की एक ट्रॉली ऊसाची ट्रॉली जर कारण रस्त्यावरून यायला लागली तर अक्षरशः ती पार रस्त्यात आज जाईपर्यंत पूर्ण मागं ट्रॉफिक जाम म्हणजे त्याच्या मागं लाईन अगदी शिस्तीत चालू राहते. हा रिंगरोड विटा शहराचा डेव्हलप होणं अतिशय गरजेचं आहे. ह्या रिंगरोडला प्रचंड मोठा निधी लागणार आहे. जमीन अक्वायर करायचे त्या लोकांचे पैसे भागवले पाहिजे आणि परत रिंगरोड केला तयार केला पाहिजे. त्यासाठी फार मोठ्या निधीची गरज आहे आणि त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून फार मोठ्या प्रमाणात जो निधी लागणार आहे तो आम्ही अनिरोधच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारकडे, काकांच्या माध्यमातून दिल्ली सरकारकडे, अशा सर्व पद्धतीने तो निधी आणण्याचा प्रयत्न करून कोणत्याही परिस्थितीत तो रिंग रोड डेव्हलप करण्याचा 100% प्रयत्न करणार. हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. जमिनी त्याचा म्हणजे त्याचा विकास आराखड्यात रिंग रोडची हकमी झालेली आहे, बऱ्याच लोकांनी त्याच्यासाठी जागा सोडलेली आहे, परंतु तो रिंग रोड डेव्हलप अजून झालेला नाही कोणत्याच ठिकाणी. तो पूर्ण रिंग रोड डेव्हलप करणे हे अत्यंत गावाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर एक वेगळं असं आम्ही या ठिकाणी आम्ही 2-3 ठिकाणी ते बघितलंय की विठा शहरात बटरफ्लाय गार्डन म्हणजे जे फुलपाखरू गार्डन असते आम्ही 2-3 ठिकाणी बघितलेलं आहे. पत्रकार परिषद झाल्यानंतर तुम्हाला ते तुमच्या नंबरवर ते बटरफ्लाय गार्डनचं ते पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. लहानापासून थोरापर्यंत त्या बटरफ्लाय गार्डनमध्ये फुलपाखरू गार्डनमध्ये दिवसभर आम्ही ज्या ठिकाणी गेलो 2-3 ठिकाणी एवढी गर्दी असते आणि एवढं आकर्षक गार्डन असतं ते जीवन फुलपाखरू एवढं चांगलं वाटतं बघण्यासाठी. फक्त काही ठिकाणी मोठ्या जागेत आहेत, आपण आपल्या शहराच्या मानानं कमी जागेत परंतु अत्यंत चांगलं ते बटरफ्लाय गार्डन या ठिकाणी काढलं आहोत. त्याचबरोबर कॅक्टस गार्डन जे काटेरी झुडपांचं गार्डन असते कोणी बघितलं असेल तुमच्याकडून, परंतु त्याचाही आम्ही व्हिडिओ पाठवतो. मी आम्ही सगळ्यांनी बऱ्याच जणांनी पाहिले ते अशा काय वनस्पती आहेत काटेरी ह्याच्यात की अत्यंत आकर्षक आणि ते एवढं भारी वाटतं ते बघायला. ते गार्डन सुद्धा आम्ही या ठिकाणी त्या विटा शहरात डेव्हलप करणार आहोत. हे वेगळे अत्यंत वेगळे विषय. आज या विटा शहरात काही ठिकाणी गार्डन आहे परंतु त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं आकर्षक पद्धतीचे जे गार्डन पाहिजेत तशा पद्धतीचे नसल्यामुळं त्या ठिकाणी लोकांचं जाण्याचं प्रमाण फार कमी आहे. त्यासाठी आम्ही या 2 गार्डनची व्यवस्था या शहरात करणार आहोत. त्याचबरोबर नगरपालिका कौन्सिलला काय अधिकार असतील ते अधिकार वापरून या शहरात जागेचे दर प्रचंड वाढलेले आहेत. सामान्य माणसाला
पिवळ्या पट्ट्यात छत्र घेणं फार कठीण झालेलं आहे. जर एवढी भयानक आहे ते घेऊच शकत नाही अशी परिस्थिती, तर कायम गुंतेवारी कशी चालू राहील? कौन्शिलला काय अधिकार असतात? आता कौन्शिलला अधिकार वापरून ती गुंतेवारीमध्ये चालू केलेली होती, त्या पद्धतीने कायमस्वरूपी गुंतेवारी या शहरात कशी चालू राहील ते आम्ही बघणार आहोत, जेणेकरून सामान्य माणसाला त्या ठिकाणची जागा खरेदी करून त्याला घर बांधण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजना 2024 पर्यंत मुदत वाढवली. आज या ठिकाणी जवळजवळ पंतप्रधान आवास योजनेतून या विटेर शहरातील 625 ते 630 लोकांना त्याचा लाभ झालेला आहे. काही जणांना पहिला हप्ता मिळाला आहे, काही जणांना 2 हप्ते मिळाले आहेत, काही जणांचे घर पूर्ण झाले आहेत, परंतु त्याचा हप्ता येणं शेवटचा येणं बाकी. आमचा त्याच्यासाठी पाठपुरावा चाललेला आहे, मध्ये आम्ही ते तुम्हाला सांगितलेलं ओपन होतं. केंद्र सरकारकडून जे पैसे याचे ते आता आम्ही म्हाडाशी संपर्क केलेला आहे, म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी वर सगळं पत्रव्यवहार केलेलं आहे, आम्हाला सांगितलेलं आहे की 15-3 आठवड्यात सगळी माहिती प्रत्येक नगरपालिकेकडून घ्यायची चालली आहे किंवा प्रत्येक नगरपालिकेच्या क्षेत्रात किती घरांचं बांधकाम पूर्ण झालंय, त्यांचं देणं किती, त्याची सगळी माहिती घ्यायची चालली आहे. हा संपूर्ण महाराष्ट्रातील पेंडिंग राहिलेले विषय आहे. हे जे पंतप्रधान आवास योजनेतलं अनुदान जे केंद्र सरकारचं थोडं राहिलेलं आहे ते येणं बाकी आहे, ते आणून देण्यासाठी आम्ही फार चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतोय आणि ते लवकरात लवकर मिळेल. त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी विजयातील नागरिकांना तुमच्या वतीनं तुमच्याकडून आम्ही त्यांना सांगतो की या पंतप्रधान आवास योजनेचा तुम्ही लाभ घ्यावा म्हणून आम्ही फार मोठा प्रयत्न आम्हाला सत्ता मिळाल्यानंतर करणार आहोत आणि त्याचा अनुदान आमच्या हातात सत्ता आल्यानंतर त्या योजनेचं अनुदान वेळच्या वेळेस लोकांना कसं दिलं जाईल ते आम्ही त्या ठिकाणी बघणार आहोत. या आम्हाला आत्ता बरेच विषय आहेत, परंतु आपल्याला भविष्यात जाहीरनामा काढायचा आहे. स्मशानभूमीवर जे सरपण जळण किंवा गॅस दाहिणी असेल ते लोकांना कसं मोफत मिळायचं, असे बरेच विषय काय काय आहेत ते आम्ही जाहीरनामात योग्य वेळी घालणारच आहोत. बरेच विषय अजून आपल्याला जाहीरनाम्यात घालायचे, परंतु आत्ता आम्हाला जे लोकांच्या जे विषय गेले पाहिजे तुमच्या माध्यमातून ते जेवढे आत्ता आम्हाला वाटले ते आम्ही तुम्हाला आत्ता या ठिकाणी सांगितलेले. आम्हाला खात्री आहे हे वेगळं काहीतरी लोकांच्या पुढे तुमच्या माध्यमातून पोचल्यानंतर लोक निश्चित या विटा शहरातील लोक खरोखर मला खात्री आहे की चर्चा आपापसात करतील. खरोखर असे काही वेगळे विषय त्या 35-35 वर्षात या ठिकाणी झाले का? असं वेगळं काय मॉडेल या विटा शहरासाठी चाललंय का हे आता त्यांना ह्याच्यातून दिसून येईल. आणि या विटा शहरातील जनतेने ठाम निर्णय घेतला आम्हाला जाणवते. तुम्हालाही त्याचं, तुम्ही तर पत्रकार आहात, सर्व समाजात तुम्ही सर्व ठिकाणी मिसळत असता, तुम्हालाही दिसत कळते जाणवत असे की या शहरातील लोकांनी मन बनवलेलं आहे की यावेळी बदल करायचा. एक वेळ आम्हाला संधी देऊन बघायचं हा लोकांचा निश्चय झालेला आहे. आता आम्ही त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त व्यवस्थित पोचणं, त्यांच्या आत्ता काही समस्या असतील ते सोडवणं, हे आम्ही आमच्यापर्यंत आमचं सगळं योग्य पद्धतीनं चाललेलंच आहे. आणि राज्यात सरकार, केंद्रात सरकार, अनिल भाऊंच्यासारखी एक चांगली व्यक्ती या ठिकाणी आमदार ज्यांनी या 5 वर्षात या शहरासाठी प्रचंड मोठा निधी रस्त्यासाठी, गटरसाठी आणि अन्य कामासाठी या ठिकाणी आणला. आज प्रत्येक ठिकाणी विटेकरांना बघायला मिळतील अनिल भाऊंच्या आणलेल्या निधीतून जी कामं झालीत, अत्यंत क्वालिटीची कामं, अत्यंत चांगल्या पद्धतीची कामं कधीही अशी नगरपालिका क्षेत्रात झाली नव्हती, अशा पद्धतीची कामं लोकांना या ठिकाणी बघायला मिळाली. त्यामुळे लोकांना खरोखर वाटायला लागली आमदार अनिल भाऊ आहेत,
भारतीय जनता पार्टी बाळासाहेबांच्या शिवसेना आणि मित्र पक्षांचं सरकार राज्यात आहे. दिल्लीत भारतीय जनता पार्टीचं मित्र पक्ष सरकार आहे. ह्या जर युतीला आमच्या युतीला मतदान दिलं तर लोकांना जाणवायला लागले, कळायला लागले. लोक अभ्यास होईल, लोक फार हुशार आहेत या शहरातील, त्यांना कळायला लागले की प्रचंड मोठा जो निधी लागणार आहे या शहरासाठी तो निधी हा सगळा या सरकारांच्या दोन्ही सरकारच्या माध्यमातून या शहरासाठी येईल आणि त्याच्यातून या गावचा विकास फार चांगल्या पद्धतीने होईल. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की निवडणूक जाहीर झाल्यानंतर ज्यावेळेस मतदान होईल त्यावेळी विटा शहरातील जनता आमच्या युतीस भरभरून मतदान करेल आणि आम्हाला सत्य बसवेल याबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नाही. येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत जाहीरनामे बाप्पांनी सांगितले की होत असतात, पण नेमक्या निवडणुकीच्या वेळेला लोकांच्या पर्यंत किती पोहोचतात तो विषय जर थोडा कदाचित त्यावेळेला अडचण ठरतो, कोण लोक वाचतात नाही वाचत. पण आम्ही सगळ्यांनी बसून काही गोष्टी ठरवलेच की ठळक गोष्टी आहेत, ह्या गोष्टी उठ्यात झाल्या पाहिजे किंवा करणं गरजेचं आहे. नाहीतर काय इलेक्शनच्या भाषणात सिंगापूर पर्यंत जातात लोक, त्यांचं काही घडत नाही. पण त्या गोष्टी केल्या पाहिजे, ते प्राथमिक गरज आहे. किंवा उठे शहराच्या सौंदर्य दृष्टीनं काही गोष्टी, आता रस्त्याची कामं आपण, मला वाटतंय की आपण जवळजवळ 50 कोटीची कामं आणली, अजून आता कामं आपली काही 15 कोटीची टेंडर होऊन चालू होती. त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे निवडणूक लागेपर्यंत कदाचित उठ्यात रस्त्यांचा प्रश्न मिटेल. आपण सांगितल्याप्रमाणे भुयारी गटाचा प्रस्ताव आहे, निधी मिळाला आहे त्याला मागच्या 8 वर्षात. त्यांनी कोणी प्रयत्न केले असतील नसतील केले मला माहित नाही, मी कोणी केले नाही असं म्हणत नाही, पण तो निधी मिळू शकला नाही ही वस्तुस्थिती आहे. तो निधी मिळवणं गरजेचं आहे. आता आम्ही मुठे शहरात ज्या 50 कोटीचे आपण रस्त्याची कामं केलीत त्या संदर्भात आम्ही आप्पा अण्णा नंदुकाका सगळे मिळून तो कार्यक्रम घेण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निमंत्रित करणार आहे. कदाचित आम्ही निवडणुकीच्या अगोदर कार्यक्रम घेऊ, ते आम्ही भूमिपूजन करू, रस्त्याचे उद्घाटन करू आणि त्या कार्यक्रमात कदाचित तुम्हालाच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगतील की आम्ही किती निधी देऊ. पण त्यामुळे विटे शहरातली जनता ही सुज्ञ कुणाच्या मागे गेलं पाहिजे त्यांना कळते हे मी सांगायची गरज नाही आहे. आणि कशासाठी जावं हे तिने ठरवावं, कामं बघून जावं, कुणी सांगते म्हणून जाऊ नये. त्यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत, विकासा दृष्टीने आम्ही एकत्र आहोत आणि तो विकासाचा जो नवीन पर्याय आम्ही दिलाय तो लोक निवडतील मला खात्री आहे. आणि आपण थोडं गार्डनचं सांगितलं, आपण जे 50 कोटी रस्त्यांसाठी आपण मंजूर केले त्यात एक नवीन प्रयोग म्हणून आपला विट्याचा जो विवेकानगर तलाव आहे, ढवेचा तलाव म्हणते त्याला, त्यात ऑलरेडी 1.5 कोटी रुपये सुशोभीकरणासाठी मंजूर आहे. तर त्याचा साधारण 15 दिवसात DPR आली, तो DPR झाल्यानंतर तुम्हाला दाखवेन तिथे एक वेगळ्या पद्धतीने आपण जो विवेकानंद तलावात आपण गेलो की तलावाकडं दक्षिणेला तोंड केलं की जे डाव्या बाजूला सी आकारी जागा शिल्लक राहते 500 मीटर, 70 फूट बाय 500 मीटरची जागा शिल्लक आहे. तिथं आपण ते वेगळ्या पद्धतीचं ट्रॅक गार्डन त्याच्यासाठी DPR होईल 15 दिवसात. तो झाला की ऑलरेडी पैसे मंजूर आहेत, काम मंजूर आहे, DPR तयार नसल्यामुळे टेंडर निघालेलं नाही. टेंडर निघाले की तो पण वेगळा म्हणजे उठ्या शहरातील लोकांसाठी एक म्हणजे किंवा गार्डन मानता येईल किंवा ट्रॅक मानता येईल चालायचा किंवा थोडं विरंगुळा त्यासाठी एक वेगळा तयार होईल अशा पद्धतीवर आम्ही काम केलेलं आहे. भविष्यात अनेक बऱ्याच गोष्टीवर आम्ही तुमच्या समोर येऊ. आत्ता सध्या तरी आपण जे करणं गरजेचं आहे, जे लोकांना आत्ता समजणं गरजेचं आहे ते सांगितलेलं आहे. तुम्ही सर्व इथं आला, ऐकून घेतलं, चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता म्हणून तुम्हाला बोलवलं, त्याबद्दल तुमचं आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.